क्रिस्तात सर्वांना सलाम. मी आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी देवाच्या नावाला गौरव देतो की त्यांनी आम्हाला ही सुंदरशी वेळ दिली म्हणजे उपकार मानतो. आजचं वचन आपल्याला असं म्हणतं, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे म्हणतोस काय? योहान 11:25-26. योहान 11:25-26. ज्यावेळेस लाजरस मृत्युमुखी पडला आणि मरून 4 दिवस झाले होते, त्यावेळेस येशू ख्रिस्त लाजरसला भेटण्यासाठी त्याच्या कबरेवर जाण्यासाठी आला होता. त्यावेळेस येशूने मार्थाला ही गोष्ट सांगितली होती की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. या वचनामधून आपल्याला कळून येतं की ज्यावेळेस आपण विश्वास परमेश्वरावरती ठेवतो त्यावेळेस ज्या गोष्टीचा अधिकारी येशू ख्रिस्त आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला परमेश्वर सहाय्य करतो. आपण परमेश्वराला मागितले पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि मगच आपल्याला पुनरुत्थान आणि जीवन मिळेल. उसका वादा है.
जरी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. योहान 11:4. या वचनामध्ये आपल्याला समजते की जे काही आजार लाजरसला झाला होता किंवा तो मृत्युमुखी पडला हे आधीच ठरलेलं होतं. तर हे फक्त लाजरस मरावा यासाठी नाही, तर यामधून ज्यावेळेस परमेश्वर येशू ख्रिस्त त्याला उठवेल त्यामधून परमेश्वराचं त्या ठिकाणी देवाचं गौरव प्रकट व्हावं यासाठी त्याला आजार आला. खूप वेळेस प्रियांनो आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही किंवा आपल्या प्रार्थनेला लवकर उत्तर भेटत नाही आणि आपण त्यासाठी रडतो की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही. पण प्रियांनो ज्यावेळेस 4 दिवसानंतर लाजरसला बघण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता त्यावेळेस तो रडला. आणि आपण सर्वांना माहिती की लाजरस प्रभू येशू ख्रिस्ताचा खूप प्रिय असा मित्र होता. प्रियांनो येशू ख्रिस्त रडलाय हे खूप कमी ठिकाणी आपल्या दिसून येत आणि हे जे आपलं वचन आपल्या समोर आलेलं आहे योहान 11:35 वचन ज्यामध्ये आपल्याला कळून येतं की येशू ख्रिस्त रडला. येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी त्या वधस्तंभावरती आपला जीव दिलेला आहे. तो आपल्यावरती एवढं प्रेम करतो आणि तो आपली प्रार्थना ऐकणार आहे. उशीर जरी झाला तरी त्या प्रार्थनेला तो उत्तर देणार आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे आणि आपले जे काही कष्ट आहेत जे काही अडचणी आहेत त्या सर्व गोष्टी परमेश्वराचं गौरव प्रकट करण्यासाठी असतात. योहान 11:41 आणि 43. या वचनामध्ये आपल्याला समजून येतं की
ज्या वेळेस एखाद्या डेड बॉडीला एखाद्या शरीराला दुर्गंध निघायला लागतो, ज्या वेळेस 4 दिवस होऊन गेले होते त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि त्याला लाजरसला हाक मारली आणि तो जिवंत होऊन बाहेर आला. यावेळेस आपल्याला कळून येतं की ज्यावेळेस एखादा देव कोणत्या तरी गोष्टीला आदेश देत आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरणावरती आणि विजयावरती आणि जगण्यावरती जीवनावरती ज्यावेळेस त्याचा कमांड आहे त्यावेळेसच तो कुणाला तरी असा आदेश देऊन जीवन करू शकतो. खूप वेळेस आपल्याला वाटतं की वेळ निघून गेलेली आहे, परमेश्वर प्रार्थना आपली ऐकेल किंवा न ऐकेल, पण 4 दिवसानंतर येशू ख्रिस्ताने लाजरसला उठवलं आणि परमेश्वराचा गौरव त्या ठिकाणी प्रकट केलं. हे ठरलेलं होतं प्रियांनो, लाजरस त्या ठिकाणी मरणं आणि येशू ख्रिस्त त्याला उठवणं, आणि यामधून परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या त्या ठिकाणी दिसत. मरणावरती सुद्धा विजय मिळवणारा आपला हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा प्रीती आपल्यावरती किती आहे, त्याचं प्रेम आपल्यावरती किती आहे. Yeah.
सर्वजण जोरदार प्राण्याने परमेश्वरच्या आपल्या या घरामध्ये स्वागत करूया. स्तोत्र संहिता 100. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. त्यांनी हा सुंदरसा वेळ आपल्याला दिलेला आहे, त्याबद्दल त्याची उपकारस्तुती करूया. त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला हा नवीन दिवस देऊन एक साक्ष देण्याचा अधिकार त्यांनी आम्हाला दिलेला आहे, त्यासाठी आपण त्याला त्याची उपकारस्तुती करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, थोर गौरवी आमच्या जिवंत देवापा, तुला मान महिमा गौरव देत आहे प्रभूजी. या दिवसाबद्दल देवापा मी तुझी उपकारस्तुती करतो की आजचा हा पवित्र वार, हा शाब्बात वार तू आमच्या जीवनाला जोडून प्रभूजी एक साक्ष देण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला पुन्हा एकदा उभं केलेलं आहेस, जिवंत ठेवलेला आहेस प्रभूजी, त्याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो प्रभूजी. जे जे लोक प्रभूजी, आमची ही मंडळी प्रभूजी, जे जे ह्या भक्तीमध्ये ऑनलाईनद्वारे प्रभूजी हजर आहेत, ऐकत आहेत प्रभूजी, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. ज्यांनी अजूनही या भक्तीला जॉईन केलेलं नाही प्रभूजी, त्यांना तू सहायता कर, मदत कर, त्यांच्या सर्व अडचणी तू दूर कर प्रभूजी, आणि या भक्तीमध्ये देवापा त्यांना तू सामील कर प्रभूजी, अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करतो प्रभूजी. आजच्या या भक्तीचं आयोजन करण्यासाठी प्रभूजी ज्या ज्या लोकांनी प्रभूजी मेहनत केलेली आहे, ज्या ज्या सेवकांनी प्रभूजी हे कार्य पुढे चालवलेलं आहे प्रभूजी, त्या लोकांकरता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आणि असंच प्रभूजी तुझ्या वचनाची सेवा प्रभूजी आम्हा सर्वांकडून तू करून घे प्रभूजी. या दिवसांमध्ये प्रभूजी तू विशेष करून आमची काळजी घेत आहे, आमच्या मंडळीची काळजी घेत आहे, त्याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करत आहे प्रभूजी. या आजच्या भक्तीमध्ये प्रभूजी तू आहेस, पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य करत आहेस देवप्पा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहे. येथून पुढचा पूर्ण वेळ ही पूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपून ही लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन. यावेळेस आपण देवापाच्या उपकारस्तुतीसाठी उपासना संगीत मधून गीत गाणार आहोत. यावेळेस मी मंडळीला विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावे.
उभे असतानाच आपण आपला प्रशिष्टांचा मतांगीकार म्हणजेच आपला विश्वासांगीकार एक मताने एक मुखाने जाहीर करूया. सर्वसमर्थ देवजो पिता, आकाश व पृथ्वी उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवज पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आपला आळीपाळीचा शास्त्रभाग वाचणार आहोत. आपल्या स्क्रीनवर आळीपाळीचा शास्त्रभाग आपल्या समोर आहे, तो आपण तो वाचून वाचणार आहोत. जे बोल्डमध्ये अक्षर आहे ते मंडळीचे आहे, ते मंडळीने वाचावे. आज 19 एप्रिल 2020 सोळावा रविवार. परमेश्वराचे मंदिर. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थानी किती रम्य आहेत. मंडळी वाचेल. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने अरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदीजवळ आपल्या पिल्लांसाठी घरटे करावयास, चिमणीस आणि कोटे बांधण्यास निळवीस स्थळ मिळाले आहे. मंडळी वाचेल. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्या झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची अपदानी करतो. हे अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. देव, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिले वाचून तो राहणार नाही. माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य.
यावेळेस आपण शुभ वर्तमान वाचत आहोत आणि त्याच्या सन्मानाकरिता मी मंडळीला विनंती करतो की ते आपल्या जागेवर उभे राहतील. योहान कुछ शुभ वर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 1-10 आपण वाचत आहोत. योहान कुछ शुभ वर्तमान अध्याय 20 वचन 1-10. रिकामी कबर. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली. त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओनवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्र पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. मंडळीस विनंती की ते आपल्या जागेवर बसतील. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जात आहोत. यावेळेस मी सर्वांना विनंती करतो की आपण थोडा वेळ हा परमेश्वराच्या सानिध्यात त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण घालवूया. आपल्या चिंता, काळज्या, विनंत्या सर्व काही परमेश्वराकडे आणूया. ही सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे आणि ह्या वेळेचा उपयोग सदुपयोग आपण करूया. त्याच्याकडे प्रार्थना याचना करूया, आपल्या विनंत्या त्याच्यासमोर सादर करूया. विशेष प्रार्थना आपण या COVID-19 साठी करूया. परमेश्वराची उपकारस्तुती करूया की त्यांनी आमच्या या मंडळीला सुरक्षित असं ठेवलेलं आहे. विशेष करून आपण आपल्या लीडर्ससाठी, आपल्या महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरसाठी, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी आपण प्रार्थना करूया. आपण धन्यवाद देऊया की मागील दिवसांमध्ये महिला मंडळाद्वारे प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते आणि खूप चांगला सहभाग मंडळीतील प्रत्येक सदस्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल, त्या योजनेबद्दल परमेश्वराकडे धन्यवाद देऊया. आपण शांत राहूया. 2 मिनिटं आपण शांत राहूया. मनातल्या मनात आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया. आपण प्रार्थना करूया. जगनियंत्या आमच्या जिवंत देवबापा, सृष्टीच्या निर्माणकर्त्या, तुला मान महिमा गौरव देत प्रभूजी. आजची ही भक्ती आम्ही तुझ्या आधीन आणि स्वाधीन करीत आहोत प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी की ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रभूजी तुझा पवित्र आत्मा कार्य करत आहे प्रभूजी. तुझ्या भक्तांद्वारे प्रभूजी ही जी ऑनलाईन सर्व्हिस आहे प्रभूजी, तू आशीर्वादित करत आहेस.
त्याबद्दल दे बापा आम्ही तुला धन्यवाद देत आहे, तुझी उपकार स्तुती करत आहे। पवित्र परमेश्वरा तुला धन्यवाद देत आहे प्रभूजी की मागील दिवसांमध्ये या COVID-19 या व्हायरसमुळे प्रभूजी हे जग हा देश प्रभूजी आज संकटात आहे, प्रॉब्लेममध्ये आहे। आम्ही तुला धन्यवाद देत आहे प्रभूजी की तू आमच्या मंडळीला सुरक्षित असे तू ठेवलेला आहेस प्रभूजी। आमच्या मंडळीला प्रभूजी तुझ्या अध्ययन चिंतनामध्ये प्रभूजी तू रममान ठेवलेला आहेस प्रभूजी। तुझ्यामध्ये प्रभूजी आमची मंडळी आपला टाइम इन्व्हेस्ट करत आहे प्रभूजी। या वेळेबद्दल प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद देत आहे। या COVID-19 बद्दल आम्ही प्रार्थना करत आहे प्रभूजी की ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये ज्या डॉक्टर्सद्वारे ज्या नर्सेसद्वारे प्रभूजी रुग्णांची सेवा होत आहे, औषधोपचार होत आहे प्रभूजी, त्या सर्वांवर प्रभूजी तू आपला आशीर्वाद पाठव प्रभूजी। तो हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ दे परमेश्वरा आम्ही तुझ्या हाती सोपवतो, त्यांना तू सहायता कर, मदत कर प्रभूजी, त्यांना बुद्धीने ज्ञानाने तू भर प्रभूजी, जेणेकरून जे औषध आहे प्रभूजी त्या औषधांद्वारे प्रभूजी रोगाचं निदान व्हावं प्रभूजी, यासाठी आम्ही तुझ्या प्रार्थना आणि याचना करत आहे प्रभूजी। या रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रभूजी जी जी योजना आमचे पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ आमचे मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ जे आरोग्य खातं आहे जे पोलीस वर्ग आहे जे इतर ह्या लढायामध्ये सहभागी आहे प्रभूजी अशा प्रत्येकांना प्रभूजी आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभूजी, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभूजी। आम्ही विशेष प्रार्थना प्रभूजी आमच्या या मंडळीसाठी करत आहे प्रभूजी 22 मार्च पासून प्रभूजी ऑनलाईन सेवा ऑनलाईन सर्व्हिस ऑनलाईन भक्ती प्रभूजी होत आहे प्रभूजी, आणि या सर्व भक्तीमध्ये प्रभूजी तो हजर होतास प्रभूजी, तो आम्हाला या भक्तीद्वारे आशीर्वादित केलेला आहेस प्रभूजी, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभूजी। ज्यांनी ज्यांनी प्रभूजी या भक्तीमध्ये सहभाग दिलेला आहे, ज्यांनी या भक्तीसाठी प्रभूजी कार्य केलेलं आहे, त्या प्रत्येकांना प्रभूजी तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहे प्रभूजी। आम्ही विशेष प्रार्थना आमच्या बाळासाहेबांसाठी करत आहे प्रभूजी, त्यांनी आपला अमूल्य वेळ प्रभूजी या भक्तीसाठी त्यांनी दिलेला आहे प्रभूजी, दिवस रात्र प्रभूजी तुझ्या वचनाची सेवा त्यांनी केलेली आहे प्रभूजी, आणि तुझ्या या सेवकाद्वारे प्रभूजी आमच्या पूर्ण मंडळीला प्रभूजी या भक्तीचा लाभ घेता आला, त्याबद्दल आम्ही या आमच्या बाळासाहेबांना प्रभूजी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत प्रभूजी, त्यांच्या कुटुंबियावर तू आपला आशीर्वाद पाठव प्रभूजी, त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट तू पुरवित आहेस, त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करत आहे। त्याच वेळेस प्रभूजी आम्ही भवानी पेठ आणि इतर जे एरिया आहेत प्रभू ते सर्व काही एरिया प्रभूजी तुझ्या हाती सोपवित आहे प्रभूजी, प्रामुख्याने प्रभूजी मेथडिस्ट भवन त्यामधील जे पालक वर्ग आहे प्रभूजी त्या सर्वांना तुझ्या हाती सोपवित आहे प्रभूजी, त्या सर्वांची तू काळजी घेत आहेस, तुझ्या सेवकांची तू काळजी घेत आहेस, त्याबद्दल तुला आम्ही उपकार स्तुती देत आहे प्रभूजी। जे मिशनरीज जे इव्हॅंजलिस्ट जे इतर मंडळीमध्ये म्हणजे पालक वर्ग तुझ्या सेवेमध्ये कार्यरत आहे प्रभूजी, तेही प्रभूजी ऑनलाईन भक्तीद्वारे आपल्या मंडळीमध्ये ते तुझं वचन पेरत आहे प्रभूजी, त्या सर्वांबद्दल मी आज तुझी उपकार स्तुती करत आहे प्रभूजी। मी प्रार्थना करतो प्रभूजी आजच्या वचनाबद्दल प्रभूजी, माझ्या कृपादृष्टी तू असू दे प्रभूजी, तुझे विचार मला देत आहेस प्रभूजी, त्या विचारांबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे प्रभूजी, आणि येणारं जे वचन आहे प्रभूजी ते खरोखर दे बापा आमच्या जीवनामध्ये त्या वचनाचं कार्य तू होऊ दे प्रभूजी, आणि त्या वचनाद्वारे प्रभूजी तुझी खरी सुवार्ता तुझं खरं प्रेम प्रभूजी आम्ही इतरांना द्यावं असं तू होऊ दे। नाही बाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो या सर्व भक्तीसाठी प्रभूजी, पुन्हा एक वार आमच्या या मंडळीला आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहे प्रभूजी, आमचे सर्व प्रार्थना केंद्र जे तुझ्या सेवेमध्ये तत्पर आहेत प्रभूजी या सर्व प्रार्थना केंद्रांना प्रभूजी आम्ही आज तुझ्या हाती सोपवत आहे, सहायता कर, मदत कर प्रभूजी।
इथून पुढची पूर्ण वेळ प्रभूजी आम्ही तुझ्या हाती सोपून ही लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागत आहे, म्हणून तो ऐक, आमेन। आपण सर्व मिळून प्रभूंनी शिकलेली प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेतून नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। प्रभू परमेश्वराच्या प्रेमळ व मधुर नामात आजच्या या शाभाद्वारी आपणा सर्वांचे मी या भक्तीमध्ये स्वागत करीत आहे। मी प्रथम परमेश्वराचे आभार मानितो की त्यांनी मला त्याच्या पवित्र वचनात मनन करण्यास सहाय्य व मदत केलेली आहे, व माझा उपयोग त्याच्या वाढीसाठी तो रोज आणि रोज करून घेत आहे। मी आपले पालक साहेब माननीय रेव्हरंड चंद्रशेखर जाधव सर यांचे मनापासून आभार मानितो की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली की मी आपल्या मंडळीसमोर परमेश्वराच्या वचनाची सेवा करावी। प्रियांनो, आज आपला फोकस कुठं आहे? नक्कीच कोविड-19 वर। आपण बघतो की ह्या कोविड-19 जो हाहाकार केलेला आहे, ह्या रोगामुळे पुष्कळसे लोक मृत्यू पावलेले आहेत, या रोगामुळे आपलं सर्व डिस्ट्रॅक्शन होत आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप काही बदल घडलेला आहे, आणि आपण ह्या प्रॉब्लेममध्ये एकदम दुःखी झालेलो आहोत। प्रियांनो, आपला फोकस आज भळकून गेलेला आहे, आणि सैतानालाच ही गोष्ट फार आवडत आहे। जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांचं फोकस सुद्धा या गोष्टीमध्ये त्यांनी गुंतवलेलं आहे। आपण पाहतो की जेव्हा आपण टीव्ही लावतो, प्रत्येक बातम्यांमध्ये फक्त कोविड-19 बातमी आपण ऐकत असतो, आजूबाजूला आपल्या अपार्टमेंटमध्ये आपल्या शेजारी आपण ह्याच गोष्टी ऐकतो की अरे आज हे ठिकाण बंद झालेलं आहे, आज तमुक ठिकाण बंद झालेलं आहे, आज ह्याचा मृत्यू झालेला आहे, आज तिकडं असं झालेलं आहे, आज ह्या शहरामध्ये असं घडलेलं आहे। या गोष्टींमध्ये आज आपण फसलेलो आहोत। प्रियांनो, जितकं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, जितकं आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्समध्ये जास्ती फोकस करू, तितका तो प्रॉब्लेम वाढतच राहणार आहे। जितकं आपण त्या प्रॉब्लेम विषयी बोलत राहू तितकं तो प्रॉब्लेम वाढतच राहणार आहे। पवित्र शास्त्र आम्हाला खूप चांगल्या गोष्टीची आठवण करून देतं की ज्या ज्या वेळेस परमेश्वराच्या भक्तांना प्रॉब्लेम झालेला आहे, ज्या ज्या वेळेस परमेश्वराच्या भक्तांना काही टेन्शन झालेले आहेत, ते कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध काही गोष्टी गेलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांनी कुठे फोकस लावलेला आहे। सिम्पलचं उदाहरण आपल्या जुन्या करारामध्ये दानियलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतं की ज्या वेळेस दानियलाला तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं, त्या सिंहाच्या गुहेमध्ये, त्या लायन्सच्या डेममध्ये टाकलं होतं, त्यावेळेस डॅनियलचं तिथं फोकस कुठं होतं, त्यावेळेस डॅनियलनी त्यावेळेस कुठे फोकस लावलं होतं? जर तुम्ही गुगल कराल किंवा कुठे त्याचे इमेजेस पाहाल तर डॅनियलचा फोटो तुमच्या समोर येईल। प्रियांनो, किंवा तो डॅनियलचा फोटो तुमच्या समोर ठेवा। डॅनियल याने गुडघे टेकलेले आहेत, दोन्ही हात त्याने नमन करून त्याची नजर परमेश्वराकडे लावलेली आहे, त्यांनी बिलकुल त्या सिंहाकडे पाहिलं नाही। जर त्यांनी त्यावेळेस त्या प्रॉब्लेमकडं, म्हणजे त्या सिंहाकडे जर पाहिलं असतं, तर आज आपण येथे डॅनियल बाबतीत बोललो नसतो। त्याचा फोकस फक्त आणि फक्त परमेश्वरावर होतं। त्याला माहिती होतं की ह्या सिंहाला कोणी बनवलेलं आहे, त्या सिंहांना परमेश्वराने बनवलेलं आहे। प्रियांनो, त्याला माहिती आहे की माझ्या परमेश्वराची माझ्या जीवनामध्ये काय योजना आहे, आणि तो सतत आणि सतत परमेश्वराकडे त्यांनी त्याचं लक्ष केंद्रित केलेलं होतं, त्यांनी त्याचं फोकस परमेश्वराकडे लावलं होतं। तो ह्या गोष्टीमध्ये भळकून गेला नाही। त्याच्या, तुम्ही जर तो फोटो पाहिला तर त्याच्या आजूबाजूला जे सिंह होते, काही सिंह झोपले होते, काही सिंह नुसतं बसून होते, काही सिंह इकडे तिकडे बघत होते, काही सिंह काही खात होते,
त्यांनी बिलकुल त्या सिंहाकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यावेळेस त्या प्रॉब्लेम्समध्ये त्या सिच्युएशनमध्ये त्या भयंकर अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी आपलं फोकस फक्त आणि फक्त परमेश्वरावर केंद्रित केलं. आज सैतान हेच बघत आहे की ख्रिस्ती लोकांचं फोकस कुठे आहे. आज आपल्याला या लॉकडाऊनमध्ये पुष्कळसा वेळ मिळालेला आहे प्रियांनो, आणि ह्या वेळेचा सदुपयोग आपण कसा करत आहोत, आपण आपलं लक्ष कुठं केंद्रित केलेलं आहे, आपण आपला फोकस कुठं लावलेला आहे. जर आपण फक्तच त्या सिंहाकडे किंवा त्या प्रॉब्लेम्सकडे बघत राहिलो तर आपण आपला फोकस जे आपल्या ख्रिस्ती जीवनाचा जो आधार आहे, जो आपला विश्वास आहे, तो आपण गमावून बसू. मी अग्री करतो की आपल्याला आपल्या शरीराची आपल्या जीवनाची काळजी केली पाहिजे आणि ते आपण नित्यनियमाने करतच आहोत, परंतु आपण अविश्वासी न होता आपण विश्वासाने ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, हा जो करोना व्हायरस आहे, हा जो COVID-19 आहे, त्याला विश्वासाने सामोरे जाऊ. हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जास्त फोकस न करता आपण परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवूया आणि आपण त्याला विचार करू, त्याला सांगूया की येशया पुस्तकामध्ये परमेश्वर तू आम्हाला सांगितलं आहे की येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, ज्या येशू ख्रिस्तानी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, तर मग हे COVID-19 काय गोष्ट आहे. आपण ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आपण आपला फोकस फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तावर, आपल्या परमेश्वरावर आपण लक्ष केंद्रित करूया. ह्या एनकरेजमेंटनी मी आजच्या संदेशाची सुरुवात करत आहे. प्रियांनो, माझा हातचा हा विषय नाही आहे, मी फक्त एक छोटासा विचार मेसेजच्या पहिले तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील रविवारी आपण पुनरुत्थान दिन साजरा केला, त्यानंतरचा हा पहिला रविवार आहे, ईस्टर संडे नंतरचा हा पहिला रविवार आहे. पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त ह्या भूतलावर, ह्या पृथ्वीवर 40 दिवस तो राहिला. या दिवसांमध्ये त्यांनी आपल्या शिष्यांना दर्शन दिले व त्यांना पुढच्या वाटचालीबद्दल काही शिकवण दिली. यरुश्लेमेमध्ये ज्या लोकांनी झावळ्याच्या रविवारी येशू ख्रिस्ताचा जय जयकार केला, त्याच लोकांनी 5 दिवसांनंतर येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध बंड केला व त्याला वधस्तंभी देण्याचा हट्ट केला. त्यावेळेस फरिसी लोकांनी येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध लोकांना भुरळ पाडली होती. लोकांना माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त कोण आहे. त्या लोकांना एवढंच माहीत झालं की तो एक सामान्य गुन्हेगार आहे आणि त्याला वधस्तंभी खिळायचं आहे. त्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताचा भीषण मृत्यू पाहिलेला आहे. भीषण यासाठी प्रियांनो की कारण त्या दिवशी येशू ख्रिस्ताचा चेहरा फार भयंकर असा होता. येशया ह्याचा 52:14 त्याचप्रमाणे 53:2-4 आपण पाहतो की त्याचे जे स्वरूप होते मानवी प्रतिरूपाच्या पलीकडे विलक्षण असे होते. ज्या रात्री त्याला पकडण्यात आले होते त्यावेळेस त्या सैनिकांनी त्याची दाढी ओढून त्याला एका दरबारातून दुसऱ्या दरबारात नेले, त्याला त्याला फटके मारण्यात आले, त्याच्यावर थुंकण्यात आले, त्याला नाकारण्यात आले, त्याचा द्वेष, लोकांनी त्याचा द्वेष केला. हे सर्व कशासाठी झाले हे आपणा सर्वांना माहिती आहे. एका निष्पाप कोकऱ्याचे बलिदान त्यावेळेस तिथं झालेलं आहे आणि तो दिवस फार भयंकर असा होता. आपण आताच योहान कृष्णवर्तमान याचा 20 अध्याय वाचला आणि त्याच अध्यायावर आज आपण मनन चिंतन करणार आहोत. ह्या गोष्टी मी फक्त तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलाय की पुनरुत्थानाच्या दिवसाच्या अगोदर म्हणजेच उत्तम शुक्रवारी काय काय घडलं. प्रियांनो, उत्तम शुक्रवारच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपण पाहतो की येशूची उत्तर क्रिया कशा प्रकारे करण्यात आलेली आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि त्याचे शेवटले वचन त्यामध्ये आपण बघतो की अरिम थाईकर योसेफ आणि निकदेम हे त्याचे गुप्त शिष्य होते. त्यांनी पिलाताकडे येशू ख्रिस्ताचे शरीर घेण्याची पिलाताकडे त्यांनी मागणी केली, त्यांनी विनंती केली की ते येशू ख्रिस्ताचे शरीर ते तुम्ही आम्हाला द्या.
आणि या सर्व गोष्टी त्यांनी का केल्या? कारण त्यांचं येशू ख्रिस्तावर प्रेम होतं, ते येशू ख्रिस्ताचे गुप्त अनुयायी होते. त्यांनी वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताचे शरीर खाली काढले, त्याला सुगंध द्रव्य लावले, एका तागाच्या वस्त्रामध्ये त्याला गुंडाळले. आणि या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागतो, या सर्व प्रक्रियेला खूप मनुष्यबळ लागतो. आणि त्या काळात मी विचार करत होतो की त्या काळामध्ये त्याचे शिष्य कुठे होते? त्याचे शिष्य भयभीत झाले होते. त्याचे शिष्य एका बंद खोलीमध्ये बंदिस्त, त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. ते आश्चर्यचकित झाले होते, ते स्तब्ध झाले होते, कारण खूप कमी वेळामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस घडल्या होत्या. अरिमथायकर, योसेफ आणि निकदेम यांनी येशूच्या प्रेमाखातर ह्या सर्व अंतक्रिया त्यांनी केली होती. यहुदी रीतीप्रमाणे त्यांनी ह्या सर्व गोष्टी त्यांनी तिथं त्या केल्या होत्या. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरचे देहाचे रक्षण करण्याचा प्रयत्न हे दोघे करत होते, परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की देव 3 दिवसानंतर काय करणार आहे. त्यांना याची बिलकुलही जाणीव नव्हती की 3 दिवसानंतर त्या देहाचं काय होणार आहे. ते त्याचे शरीर जतन प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु देव हा त्या मृत शरीरातून पुनरुत्थानाची तयारी करत होता. प्रियांनो, उत्तम शुक्रवारचा तो दिवस आणि पुनरुत्थानाचा दिवस व त्याच्यानंतरचे दिवस हे दोन भिन्न गोष्टी होत्या. उत्तम शुक्रवार हा एक भयंकर दिवस होता, जिथं येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आले होते, त्याच्या शरीराचा अपमान झाला होता, परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी तो त्याचे शरीर उठवले गेले होते आणि तो उंचावला गेला होता. त्या दिवशी फक्त येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नव्हते, तर त्यासोबत त्या लोकांचे पण पुनरुत्थान झाले होते ज्यांनी त्याला नाकारले होते. त्याच्या पुनरुत्थानाबरोबर त्याच्या अनुयायांचा, त्याच्या शिष्यांचा पण पुनरुत्थान झाला होता. जे भयभीत होते, जे घाबरले होते, जे दुःखी होते, ते आता आनंदामध्ये होते. जे हताश झाले होते, ते आता आशावादी झाले होते. अविश्वास विश्वासामध्ये बदलला होता. आणि ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगत आहे की संदेशाकडे जाण्याच्या अगोदर मी हा तुमचा बॅकग्राऊंड मी तयार करत आहे. एक इंट्रोडक्शन म्हणून मी तुमच्यासाठी तयार करत आहे. आपण वचनामध्ये जाऊया. योहान पुष्पवर्तमान याचा 20वा अध्याय हा पूर्ण अध्याय आपण वाचलेला आहे आणि त्यामधले काही वचन आपण आज आपल्या संदेशामध्ये घेत आहोत. 20वा अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की मरिया ही पहिली स्त्री होती की ज्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिले. ती पहिली स्त्री होती की ती जी धावत त्या कबरेकडे गेली होती आणि जेव्हा तिने पाहिलं की ती कबर रिकामी होती, त्यावेळेस ती घाबरली होती आणि तिने तिथून त्या कबरेकडून धावत पेत्र आणि योहानकडे ती गेली, ते सांगण्यासाठी की तिथं येशू ख्रिस्त नाहीये. ती भयभीत झाली होती, ती त्यांना सांगत होती की माझ्या ख्रिस्ताला कोणीतरी नेलेले आहे तिथून. आणि तेव्हा आम्ही बघतो की ते दोघे म्हणजे पेत्र आणि योहान धावत गेले आणि जो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला, त्याने ओनवून आत डोकावले आणि त्याला तगाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेज शिरला आणि तागाची वस्त्र पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. मी आज या वचनावर काही बोलू इच्छितो. एक विचार येशू ख्रिस्तानी परमेश्वराने मला दिला की हा रुमालाचं काय महत्व आहे. तिथं हा जो रुमाल आहे, तिथं त्या रुमालाद्वारे परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे. प्रियांनो, हा रुमाल म्हणजे आमची आशा व एक आनंदाचा संदेश आहे. पवित्र शास्त्रामधील प्रत्येक शब्द देवाच्या आत्मेने प्रेरित होऊन लिहिण्यात आलेला आहे आणि आपण हा विश्वास ठेवतो की पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाचं काही ना काही महत्व आहे. जसं मी सांगितलं की हा रुमाल आम्हाला एक संदेश देत आहे. आम्हाला हा एक संदेश देत आहे की तुम्ही आशा धरा, तुम्ही आनंदित रहा.
कशा प्रकारे आम्हाला हा संदेश देत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला त्या मेजवानीची किंवा त्या मेजावरची तो आठवण करून देत आहे. त्या काळामध्ये यहुदी काळामध्ये असं व्हायचं की जे मालक होते त्यांचं जेवणाची तयारी त्यांचे सेवक करायचे आणि त्यांची जेवणाच्या अगोदरची जी तयारी होती ती फार महत्वाची होती. अतिशय शिस्तबद्धतीने किंवा शिस्त पद्धतीने तो मेज ते सेवक आपल्या मालकासाठी आपल्या धन्यासाठी ते तयार करायचे. प्रत्येक गोष्ट त्याच्या योग्य स्थानावर ठेवायची ही त्यांची जबाबदारी होती. मालकाचे जेवण होऊपर्यंत किंवा त्यांचे भोजन होऊपर्यंत त्या सेवकाला त्या नौकराला त्या मेजाला त्या टेबलला स्पर्श ते करू शकत नव्हते. आणि ज्या वेळेस त्या धन्याचं जेवण पूर्ण व्हायचं त्याच्या प्लेटच्या बाजूला एक रुमाल ठेवला जायचा आणि तो त्या ज्या वेळेस त्याचं जेवण पूर्ण व्हायचं तो आपला हात आपलं तोंड आपली दाढी त्या रुमालाने पुसायचा. याचा अर्थ त्याचं जेवण पूर्ण झालेलं आहे. आणि ज्या वेळेस तो धनी तो मालक आपलं तोंड आपली दाढी स्वच्छ करून ते कापड त्या मेजावर तो तिथे टाकून द्यायचा त्यावेळेस सेवक त्याचे जे नौकर होते नौकर असायचे ते त्या मेजाची साफसफाई करायचे. याचा अर्थ त्याच्या मालकाचं त्या धन्याचं जेवण पूर्ण झालेलं आहे. परंतु जर त्या मालकाचं जेवण पूर्ण झालेलं नाही तर आणि त्याला कुठे जायचं आहे तर तो मालक तो धनी त्या प्लेटच्या बाजूला असलेला जो रुमाल आहे तो व्यवस्थितपणे गुंडाळून त्या प्लेटच्या बाजूला ठेवायचा आणि पुन्हा आपलं काम करून तो आपलं जेवण पूर्ण करायचा. तोपर्यंत त्या सेवकाला बिलकुलही अधिकार नव्हता की ती त्या मेजाजवळ जाऊन ती त्या टेबलाची साफसफाई करायची. आणि ज्या वेळेस आपण पाहतो की मालक वापस येतो पुन्हा तो त्याचं जेवण पूर्ण करतो आणि पुन्हा तो आपले हात आपलं मुख आपली दाढी स्वच्छ करून तो रुमाल तिथे टाकून द्यायचा याचाच अर्थ पुन्हा एकदा की त्याचं जेवण झालेलं आहे. या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवण पूर्ण जे भोजन पूर्ण व्हायची जी व्यवस्था होती आणि जे अर्धवट राहिलेलं जेवण होतं ती व्यवस्था आपण पाहिलेली आहे. आणि हाच बोध घेऊन आज माझ्याकडे हा विचार आलेला आहे की जे वस्त्र तिथं त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्या वस्त्राच्या बाजूला एक रुमाल ठेवण्यात आलेला होता जो की व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यात आलेला होता. हे आम्हाला काय सांगत आहे प्रियांनो? हे आम्हाला हे सांगत आहे की अजूनही ख्रिस्ताचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. तो आज या जगामध्ये त्याचं काम पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आहे. तो आपल्यामध्ये कार्य करत आहे. होय, मी मानतो, मी हा विश्वास ठेवतो की वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने पूर्ण झाले आहे हे वाक्य तो तिथे बोललेलं आहे. काय पूर्ण झालेलं आहे आपण उत्तम शुक्रवारच्या दिवशी ते शिकलेलो आहे. काय पूर्ण झालेलं आहे? नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे. मी त्या गोष्टीबद्दल मी जात नाहीये, परंतु एक्झाम्पल मी माझ्या विचारांमध्ये मांडलंय की जर तो रुमाल तिथं गुंडाळून ठेवलेला आहे याचा अर्थ काय आहे की अजूनही येशू ख्रिस्ताचं काम आपल्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं नाहीये. आपण 20:18 बघतो की मरिया रडत होती तेव्हा येशू ख्रिस्त तिला दिसला. ती आनंदी झाली. ती दुःखी होती व घाबरलेली होती, परंतु जेव्हा तिने ख्रिस्ताला ओळखले तेव्हा ती धावत जाऊन त्याच्या इतर शिष्यांना जाऊन तिने सांगितलेलं आहे की मी आज येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. ही आनंदाची गोष्ट तिने इतर शिष्यांना सांगितलेली आहे. आज पुनरुत्थानाच्या दिनाच्या हा दुसरा रविवार पहिला रविवार आहे. आज आपण किती आनंदित झालेलो आहोत. जो खरा पुनरुत्थानाचा जो संदेश आहे की येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आलेला आहे, एक नवीन वर्ष घेऊन आलेला आहे, एक जे पापमय जीवन त्यांनी आम्हाला दिलं होतं ते आज त्यांनी वधस्तंभावर तो जिंकलेला आहे. आणि तो संदेश आपण इतरांना सांगत आहे का? तो जो संदेश मरियाने तिथे सांगितलेला आहे त्या रुमालाच्या द्वारे. नंतर आपण पाहतो पुढे की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना त्याच्या प्रेषितांना दर्शन दिले. 20 आणि आपण त्याच्या 19:23 आपण बघतो की त्यांनी त्या शिष्यांना त्यांनी
दर्शन दिले. 21 वचनामध्ये आपण बघतो की येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकार टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची क्षमा तुम्ही करता त्यांची क्षमा झाली आहे. त्यांनी येशू ख्रिस्तांनी शिष्यांना एका मोहिमेवर पाठवलं. जे घाबरे झाले होते, जे निराश झाले होते, जे दुःखी झाले होते, जे ज्यांनी आपल्याला स्वतःला एका 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 खोलीमध्ये त्यांनी बंदिस्त केलं होतं, आज त्या खोलीच्या बाहेर निघालेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय सांगत आहे की जा आणि जगामध्ये माझी साक्ष सांगा, आणि तुम्ही ज्यांना क्षमा करणार त्यांना मी क्षमा करणार आहे. आज आपण हा मोठा विचार घेऊन जात आहोत का? आज आपण विश्वासणारे आहोत आणि आज हा शुभ संदेश आपण इतरांना देत आहोत का? आपण आपल्या पापांची क्षमा ख्रिस्ताने केलेली आहे. आपणही आपले जे वैरी आहेत, आपण ज्यांना आपलं ज्यांच्यासोबत भांडण वगैरे आहे, आपण त्यांना क्षमा केलेली आहे का? त्यानंतर आपण पाहतो की 20 अध्याय 28 वचनामध्ये की जो अविश्वासी थोमा होता त्याला सुद्धा येशू ख्रिस्ताने दर्शन दिले आणि त्याने येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर त्याने विश्वास ठेवलेला आहे. मरिया, पेत्र, योहान, थोमा व इतर शिष्य ज्यांनी येशूला पाहिले व विश्वास ठेवला, येशू ख्रिस्त आज आपणाशी बोलत आहे. आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवतो? ती तागाची वस्त्र आपण पाहिली नाही, त्याचा शब्द आणि आत्म्याच्या कार्याने तो आपला विश्वास वाढवित आहे. 29 वचन आम्हाला सांगत आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आज खरोखर आपण तो वस्त्र पाहिलेला नाही, तो रुमाल पाहिलेला नाही. आपल्याला ह्याची जाणीव होत आहे की येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आपण त्या सर्व गोष्टी पाहिलेल्या नाही तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो आमचा विश्वास वाढवत आहे प्रियांनो. त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. का? कारण आजही आपण खूप अशा पापांमध्ये फसलेलो आहोत. जगामध्ये दुष्कर्म वाढलेलं आहे, एविल डिझायर्स वाढलेले आहेत. आपण त्याला इग्नोर करू शकत नाही कारण त्या एवढ्या मोहक आहेत, एवढ्या लोभनीय आहेत की आपोआपच मानव त्या चुकीच्या त्या पापांच्या गोष्टीमध्ये तो फसत आणि फसत जात आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांना कळतही नाही, मानवाला कळतही नाही की आपण पापामध्ये फसत आहोत. कारण हे जग इतकं मोहक आहे प्रियांनो, आणि ह्या जगामधल्या गोष्टी इतक्या मोहक आहेत की आपण न कळत ख्रिस्तापासून दुरावले जात आहोत. ख्रिस्ताचे एक महान सेवक स्मिथ विगल्सवर्थ यांनी एका पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आज जे ख्रिस्ती लोक आहेत ते लाईफलेस झालेले आहेत, ते पावरलेस झालेले आहेत. त्यांचं जीवन इतकं पॅरेलल झालेलं आहे अविश्वासणाऱ्यांसोबत की त्यांना हे कळत नाही की ख्रिस्ती कोण आहे, जो विश्वासणारा कोण आहे, अविश्वासणारा कोण आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये साम्यता तशी झालेली आहे. त्यांना हे कळत नाही, त्या लोकांना हे कळत नाही की ते शरीरामध्ये जगत आहेत की आत्म्यामध्ये जगत आहेत. कारण प्रियांनो, या जगाच्या रूढी परंपरेमध्ये मानव किंवा विश्वासणारा इतका फसलेला आहे की त्याला दुष्कर्मांची जाणीव होत नाही. गलतीकराचे पत्र याचा 5 अध्याय आणि 19-21 वचन आम्हाला सांगत आहे की दुष्कर्म जे काय गोष्टी आहेत त्याच्यापासून आम्हाला लांब जायचं आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत? देहाचे कर्म तर उघड आहेत, ती आहे जार कर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. न कळत प्रियांनो, विश्वासणारे लोक या मार्गाचा अवलंबन करत आहेत. न कळत आपण आपल्या स्वार्थीपणामुळं, महत्वाकांक्षी गोष्टीमुळं आपण ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये फसत आहोत. आणि आपल्याला कळत नाहीये की खरा पुनरुत्थानाचा संदेश काय आहे. एक नव जीवन ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे. एक तो आम्हाला त्याच्या वधस्तंभावरचं त्याचं जे बलिदान आहे
त्यामुळे त्याने आमची पाप क्षमा केलेली आहे. तो आम्हाला सांगत आहे की आपल्या जुनं जीवन आपलं जुनं जीवन सोडून द्या, मी तुमची पाप क्षमा केलेली आहे, माझ्या जवळ या. परंतु प्रियांनो, आपण या दुष्कर्मामध्ये इतकं फसलेलो आहोत, इतकं अडकून गेलेलो आहोत की आपण आज ख्रिस्तापासून, हे जग ख्रिस्तापासून दूर आणि दूर जात आहे. आपण आपल्या स्वार्थीपणामुळे ख्रिस्ताला दुरावत आहे. दुष्कर्मांच्या मुळे आपण हे बघतो की जे दुष्कर्माच्या मागे आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. आणि त्यामुळेच काय होतं प्रियांनो, की हे जग ज्या ज्या वेळेस पापामध्ये पडतं, हे जग किंवा हे विश्वासणारे लोक ज्या ज्या वेळेस पापामध्ये पडतात, त्या त्या वेळेस न कळत ख्रिस्ती लोक किंवा विश्वासणारे लोक ख्रिस्ताला पुन्हा एकदा त्या वधस्तंभावर टांगतात. आणि म्हणूनच काय, तो कबरेमधला रुमाल आम्हाला सांगत आहे, येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की अजूनही काम पूर्ण झालेलं नाही, अद्यापही माझं काम पूर्ण झालेलं नाही, मला तुमच्यामध्ये काम करायचं आहे, मला तुमच्यामध्ये आत्म्याचे फळ टाकायचे आहेत, मला तुमच्या त्या आत्म्याचे फळ वाढवायचे आहेत, मला तुमचा विश्वास वाढवायचा आहे. गलतीकराची पत्र याचा 5:22 आम्हाला सांगत आहे की आत्म्याचे फळ कोणते आहेत जे येशू ख्रिस्तामध्ये होती. आपण बघतो की परमेश्वराने मानवाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, याचा अर्थ आपण ख्रिस्तासारखे वागलं पाहिजे. ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर होता, या जगामध्ये होता, तेव्हा त्यांनी आत्म्याचे फळ त्याच्यामध्ये ते आत्म्याचे फळ होते. आणि ते कोणते होते? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, ह्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये होत्या आहेत. आणि त्याच गोष्टी आज ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की तुम्ही या गोष्टी करा, या गोष्टींच्या मागे जा, पापामध्ये न फसता या गोष्टींच्या मागे या. आणि त्याद्वारे ख्रिस्त आमच्यामध्ये आज कार्य करत आहे, तो आम्हाला या गोष्टींद्वारे बोध करत आहे की तुम्ही माझ्या मागे या. तो आमच्यामध्ये कार्य करत आहे प्रियांनो, ह्या तागाच्या वस्त्राद्वारे व त्या रुमालाच्या द्वारे. त्याला आम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या लेकरांनो, तुम्ही आशावादी व आनंदित रहा. मी मृत्यूवर व संकटावर विजय त्याने मिळवलेला आहे. मी तुमच्या शरीराच्या आत्म्याची काळजी घेत आहे. मी तुमच्यामध्ये माझं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग प्रियांनो, आपण त्याचं कार्य पुढे नेऊया. जे अजूनही पापामध्ये अडकलेले आहेत त्यांना ख्रिस्ताकडे आणूया, या नवीन पुनरुत्थित जीवनामध्ये प्रवेश करून जुन्या जीवनाला सोडून त्याचे कार्य पुढे नेऊया व त्याच्यासाठी जगूया. शेवटी मी एक वचन सांगून आपला निरोप घेतो, ह्या संदेशाचे समापन करतो. दुसरे करिंथ ह्याचा 5 आणि 15. आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. परमेश्वर करो या वचनाद्वारे, या विचारांद्वारे आपण आज खरं पुनरुत्थान जीवन जे येशू ख्रिस्ताचं काम अपूर्ण राहिलेलं आहे तो पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये धडपड करत आहे, त्या रुमालाद्वारे आज आपण हेच शिकूया. हाच विचार आपल्या मनी घेऊया, तनीमनी घेऊया की आपण खरोखर येशू ख्रिस्तासाठी जगलं पाहिजे, त्याचं कार्य पुढे नेलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, थोर गौरवी आमच्या जिवंत देवप्पा, तुला मान महिमा गौरव देत आहे प्रभूजी. खरोखर देवप्पा, पुनरुत्थानाचा जो खरा संदेश आहे प्रभूजी, तो आमच्या जीवनामध्ये प्रभूजी आम्ही कशा रीतीने प्रभूजी तुझं कार्य पुढे न्यायचं आहे प्रभूजी. जे कार्य तू आम्हाला सोपवून दिलेलं आहेस प्रभूजी, की जे जुनं जीवन आहे प्रभूजी ते सोडून प्रभूजी नव्या जीवनामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. आणि त्या रुमालाद्वारे तू आम्हाला सांगत आहे की अजूनही तू आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे प्रभूजी. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभूजी की आमचं हे जुनं जीवन जे आहे आम्ही ते सोडून प्रभूजी तुझ्या पवित्र मार्गाचं अवलंबन करावं प्रभूजी. आज आम्हाला ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तू दे प्रभूजी, तुझं वचन समजण्याकरता प्रभूजी, हे नवीन पुनरुत्थित जीवन
कशा प्रकारे जगायचं प्रभूजी याचं ज्ञान तू आम्हाला देत आहेस, त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूजी. यात पुढची पूर्ण वेळ दे बाप्पा, मी तुझ्या हाती सोपवून ही लहान विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस जाणारपणाची प्रार्थना होईल. अजूनही आपणाकडे त्या स्वर्णाकराचे डबे आहेत आणि यावेळेस मी विनंती करतो की आपण आपला दान त्या डब्यांमध्ये आपण टाकूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो सुंदरशा वचनाकरता प्रभूजी. तुझं वचन सत्य आहे प्रभूजी आणि तू आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहेस प्रभूजी. आजचं हे दान प्रभूजी आम्ही तुझ्या जवळ आणतो, तुझ्या समीप आणतो प्रभूजी. या दानावर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव प्रभूजी. जे देणारे हात आहेत प्रभूजी, जे आनंदाने तुझ्या सेवेसाठी देवाप्पा हे दान देत आहेत, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. उदय प्रभूजी की या दानाद्वारे प्रभूजी तुझ्या राज्याची वाढी प्रभूजी, अधिकाधिक या देशामध्ये आमच्या अवतीभोवती तू होऊ दे प्रभूजी. ही लहान विनंती ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत गाणार आहोत आणि यावेळेस मंडळीला विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभे राहावे.
यापुढची वेळ मी फळसाहेबांच्या हाती सोपवतो आणि शेवटची प्रार्थना आणि आशीर्वाद ते आपल्याला देतील. धन्यवाद. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानावर आशीर्वाद मागूयात आणि त्यानंतर आपण देवाचा आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आमची अर्पणे स्वीकारून घेतलीस, आम्ही तुझे आभार मानतो बापा. या अर्पणांचा उपयोग असा होऊ दे की बापा परमेश्वरा तुझ्या राज्याची वाढ होईल. ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर बापा आणि तुझा गौरव होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागी थांबा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्तीपर्यंत सदा सर्व काळ असो आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो आमेन.